दृश्य भाषा ही जी कार्यशाळा आयोजित केली आहे ती खरं म्हणजे एक फेनॉमिनल आहे. फेनॉमिनल या अर्थाने की एक उदाहरण म्हणून या गोष्टीचा संदर्भ आता दृश्य जगतात देता येईल की एका ग्रुप ऑफ आर्टिस्टनी असं एक कार्य केलं ज्याच्यामुळे येणाऱ्या लोकांना येणाऱ्या नवीन कलेच्या विद्यार्थ्यांना त्याच्यातून नवीन काहीतरी शिकायला मिळेल. तर ही एक अशा कार्यशाळेसारखी संधी उपलब्ध करून देणं खरंच एक रेअर गोष्ट तर आहेच, पण त्याहीपेक्षा एक एक प्रकारचं स्कूलिंग आहे. म्हणजे आपण इतर वेळी स्कूल ऑफ आर्टमध्ये जे शिकतो, जे प्रकारे मुलांना शिकवलं जातं वगैरे, त्यात काही वेळेला एक एक पर्टिक्युलर साचेबंद असतो किंवा त्यांचा एक सिलेबस असतो, तर त्याच्याप्रमाणे सगळं त्याच्याकडून करून घेतात. पण इथे एक जाणीवपूर्वक असा प्रयत्न झाला आहे की कदाचित त्या विद्यार्थ्यांना त्या गोष्टी सांगितल्या गेल्या नसतील कदाचित, तर त्या या माध्यमातून तरी त्यांच्याकडे पोहोचाव्यात. हा फार सुंदर हेतू आहे आणि या हेतूतून हा जो 3 दिवसाचा प्रयोग इथे झाला आहे दृश्य भाषा कार्यशाळा, मला वाटतं कुठेतरी त्याच्यातून मुलांना नक्कीच काहीतरी मिळेल आणि त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी ते नक्कीच उपयोगाचं ठरेल. या व्यतिरिक्त मला असं वाटतं की विषय म्हणून जो होता कार्यशाळेचा, कदाचित मी त्याच विषयासंदर्भात चित्र रंगवत असल्यामुळे मला तो जास्त जवळचा वाटला आणि त्याच मग रिलेटिवली या सगळ्या वातावरणात येऊन 3 दिवस इकडे राहून ही खरं म्हणजे मलाही दिलेली एक संधी आहे तुर्या ग्रुप ऑफ आर्टिस्टनी. म्हणजे त्यासाठी खरंच मी त्यांचा धन्यवाद मानतो आणि त्यांच्या पुढच्या अशाच कार्यशाळांच्या आयोजनासाठी वगैरे आणि तशाच प्रकारचे अजूनही काही त्यांच्या संकल्पना असतील दृश्यभाषेसंदर्भात, तर त्याच्या संदर्भात पण मी त्यांना शुभेच्छा देतो आहे.